कृषी मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झालेली आहे. पुण्यातील निवासस्थानी मुंडेंवरती सध्या उपचार सुरू आहेत. तर या घडीची आपण मोठी बातमी बघतोय. धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झालेली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यातील निवासस्थानी त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट पुन्हा महाराष्ट्रामध्ये शिरकाव झालेला आहे. अनेकांना याची लागण होते. तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना आता कोरोनाची लागण झालेली आहे आणि सध्या त्यांच्यावरती पुण्यातील निवासस्थानी उपचार सुरू आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडेंना आता कोरोनाची लागण झाली आहे. पुण्याच्या निवासस्थानी मुंडेंवरती उपचार सुरू आहे. तर कृषी मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आता समोर येते. पुण्यातील निवासस्थानी त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने पुन्हा एकदा शिरकाव केलाय आणि पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळायला सुरुवात झालेली आहे. राज्यभरामध्ये पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणा आता अलर्ट मोडवरती आपल्याला बघायला मिळते. तर कृषी मंत्री धनंजय मुंडेंना आता कोरोनाची लागण झालेली आहे. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी उदय नागरबोजे. उदय, कृषी मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झाली आहे, काय माहिती समोर येते? नक्कीच, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना प्रकृतीची तक्रारी जाणवू लागल्या ते दवाखान्यात दाखल झाले रुग्णालयात. त्यावेळी त्यांच्या काही तपास करण्यात आल्या. या तपासण्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. परंतु लक्षणे हे फारशी गंभीर नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने आता ते उपचार घेत असून घरीच आराम करण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वेळेस याच्यापूर्वी दोनदा धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यानंतर आता ही तिसरी वेळेस या नवीन व्हेरियंट आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. नक्कीच उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.